नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12 विषय मराठी नमुना घटक चाचणी उत्तरासहित गुण 25, वेळ 1 तास 30 मिनिटे किंवा 1.5 तास. विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे नाव लिहायचे आहे, रोल नंबर टाकायचा आहे आणि दिलेल्या सूचना पाळायच्या आहेत. आपण या अगोदर या घटक चाचणीचा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्ही ती घटक चाचणी सोडवली असेल, आता तोच व्हिडिओ उत्तरासहित टाकण्यात येत आहे. तर तुम्ही उत्तरं लिहिली असतील तर तपासून पहा, लिहिले नसतील तर उत्तरे लिहा आणि जास्तीत जास्त सराव करा. विभाग 1 गद्य. गद्य यावर 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये कृती अ, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण आहे 1, लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. दोन कारणे लिहायची आहे, त्यासाठी 1 गुण आहे. तर उत्तर आहे मानसिक स्पर्धा करणे, स्वतःच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे. ही आहेत दिलेल्या उतारामध्ये लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. दुसरा प्रश्न आहे कारण शोधा व लिहा 1 गुण. त्यासाठी प्रश्न विचारला आहे, लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण. उत्तर आहे रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत. जर असं केलं तर रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत. लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत. तिसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. त्यासाठी प्रश्न विचारला आहे, जीवन अर्थपूर्ण होईल जर रिकामी जागा, पर्याय वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. उत्तर आहे वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. म्हणजे जीवन अर्थपूर्ण केव्हा होईल? वाहन कामापुरते वापरले तर होईल, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर जीवन अर्थपूर्ण होईल, आणि वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर जीवन अर्थपूर्ण होईल. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर जीवन कसे होईल? अर्थपूर्ण होईल. त्यानंतर प्रश्न 4, रिकाम्या जागा भरा 1 गुणासाठी. प्रश्न आहे इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे रिकामी जागा. त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करतात. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करतात. त्यानंतर उतारा, उतार्याचे आपण वाचन करूया. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थाने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवालीकडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालावायच्या आहेत? गाडी जर मारूया चक्कर आहेस गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. उतार्यानंतर उतार्यावर आधारित प्रश्न विचारला आहे, स्वमत किंवा अभिव्यक्ती यावर आधारित 4 गुणांसाठी प्रश्न विचारला आहे. प्रश्न आहे स्वमत किंवा अभिव्यक्ती दोन्हीवर आधारित प्रश्न विचारला आहे, त्यापैकी कोणताही एक प्रश्न
आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. परंतु या ठिकाणी आपण दोन्ही प्रश्नाची उत्तरे पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, स्वमत यावर आधारित प्रश्न आहे, वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात, तुमचे मत स्वधारण स्पष्ट करा. उत्तर, अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाली आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात, तीसुद्धा कमी अवधीत कामाशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावी लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात, चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो. फक्त एक दोघांना किंवा फक्त काही जणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात. आपण चालत चालत जाऊन कामे करतो तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. एक सुंदर नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे या हालचालींना आपण मुकतो. शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे कटकटी भोगाव्या लागतात. पैसा वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपले शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात. अशा प्रकारे स्वमत यावर आधारित हा चार गुणांसाठी प्रश्न आहे. आता हा लिहायचा किंवा अभिव्यक्ती यावर आधारित विचारलेला प्रश्न लिहायचा आहे. तर त्यावर आधारित प्रश्न आहे, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित व कमीत कमी वेळेत पूर्ण होतो. गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी. प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, अन्य आवश्यक कागदपत्रे, विमा, PUC इत्यादी घेतल्याची खात्री करून घ्यावी. टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी. प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी. गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे. गाडीतील प्रवाशांच्या गप्पात सामील होऊ नये. गाडीचा वेग 50-60 किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये. जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो. शारीरिक व्याधी चढतात म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा. स्वतःची लेन सोडून जाऊ नये. लेन बदलताना, वळण घेताना, रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल द्यावेत. वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गाडीत धूम्रपान मद्यपान करू नये. गाडी चालकाने तर मुळीच करू नये. अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो. अशा प्रकारे आपण पठित गद्य किंवा गद्य विभाग 1 8 गुणांसाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने त्याची उत्तरे लिहायची ते पाहिलं आहे. आता विभाग 2 पद्य यावर सुद्धा 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. ते कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्याची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची ते पाहूयात. कृती 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहे त्यामध्ये. प्रश्न पहिला, कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी. 2 गुण आहेत. 4 गोष्टी लिहायच्या आहेत. तर उत्तर, साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळा आहे. साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. उन्हाऐवजी सावल्यांच्याही झळा मला लागतात. माणसांच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे. अशा प्रकारे कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या ह्या 4 गोष्टी लिहायच्या आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिल्यास आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. 2 गुण त्यामध्ये. पहिला प्रश्न, कवीची सदैव सोबत करणारी. उत्तर, आसवे. दुसरा प्रश्न, कवीचा विश्वासघात करणारे. उत्तर, आयुष्य. तिसरा प्रश्न, खोट्या दिशा सांगतात ते. उत्तर, तात्पर्य. आणि चौथा प्रश्न, माणसाच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा. उत्तर, सूर्य. अशा प्रकारे एका शब्दात उत्तरे लिहा. 4 प्रश्न विचारले आहे. 4 प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. त्यासाठी 2 गुण आहेत. त्यानंतर खाली कविता आहे. कवितेचे आपण वाचन करूया. रंग माझा वेगळा ही कविता आपण घटक चाचणीसाठी घेतली आहे. तुम्हाला ही कविता येऊ शकते किंवा दुसरीसुद्धा कविता येऊ शकते. आपण नमुना घटक चाचणी या ठिकाणी पाहत आहोत.
कवितेचे वाचन मी या ठिकाणी करत आहे, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, तुम्ही सुद्धा वाचन करा, म्हणजेच आपल्याला कवितेवर आधारित विचारलेले प्रश्न लिहिण्यासाठी सोपे जाईल. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कुठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झडा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुणी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. अशा प्रकारे ही रंग माझा वेगळा सुरेश भट यांची अतिशय सुंदर कविता आहे. तर कवितेवर आधारित पुढील प्रश्न आणि त्यांची उत्तरे. अभिव्यक्ती आणि काव्यसौंदर्य यावर प्रश्न विचारले जातात. दोन प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहायचे आहे, त्यासाठी गुण आहे 4. पहिला प्रश्न आहे अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न. समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, स्वधारण स्पष्ट करा. उत्तर: जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल तर स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःच्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची माणूस असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन आनंदवन उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून स्वच्छता अभियान एका हाती पार पाडले आणि मनाचा विवेक जागवण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगे महाराज आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपणास वंदनीय आहेत. अशा प्रकारे समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आपण स्पष्ट केलं आहे. आता तुम्ही अजून काही उदाहरणं देऊनसुद्धा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहू शकता. त्यानंतर काव्यसौंदर्य यावर आधारित प्रश्न आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. आता नमुन्यादाखल आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहित आहे, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिता येईल त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे, आणि वेळ असेल तर दोन्ही प्रश्नाचे उत्तर लिहिलं तरी चालेल, कारण आपला बोर्ड परीक्षा असते आणि बोर्ड परीक्षेचा सराव त्यामुळे जास्तीत जास्त होतो. उत्तर: रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वतःच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. कवी म्हणतो, मी कुठल्याही बंधनात स्वतःला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळीतमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही आणि करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला आणि माणुसकीची भयान मध्यरात्र जरी झाली असली तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही. तडपदार व ओजस्वी शब्दात कवीने स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळीतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रगट झाले आहेत. अशा प्रकारे आपण कवितेवर आधारित अभिव्यक्ती आणि काव्यसौंदर्य यावर आधारित 4 गुणांसाठी प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्यांची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची आहेत ते पाहिलं आहे, आणि विभाग 2 पद्य यावर 8 गुणांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. यानंतर उपयोजित लेखन यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि कशा पद्धतीने उत्तर लिहायचे ते बघा. कृती 3 अ: खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. गुण आहेत 4. 4 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 2 प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे, परंतु आपण या ठिकाणी सराव घटक चाचणी पाहत आहे आणि ती उत्तर असेल पाहत आहे, त्यामुळे नमुन्यादाखल आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: मुलाखत हे विचार विनिमयाचे एक संवादी रूप आहे. विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा परिचय सर्वांना व्हावा या हेतूने मुख्यत्वे मुलाखत घेतली जाते. मुलाखतीच्या माध्यमातून अशा व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेणे हे मुख्य कार्य असते. सामान्यांचा असामान्य प्रवास मुलाखतीतून उलगडणे शक्य होते. थोर व्यक्तींचा संघर्षपट जाणून घेण्याची
अनेकांना इच्छा असते. यासाठी मुलाखत हा मंच उपयुक्त ठरतो. विशेषत मुलाखतीचे आयोजन ही विचारवंताची विविध मते, तज्ज्ञांचे विषय ज्ञान जाणून घेण्यासाठी केले जाते. मुलाखतीतून जसे एका विशिष्ट व्यक्तीची जडणघडण जाणून घेता येते, तसेच काळ, परिसर यावरही प्रकाश टाकणे शक्य असते. मुलाखतीच्या माध्यमातून कलास्वाद घेता येतो. समाजाचे प्रबोधन करणे, जनजागृती, एखादी घटना सविस्तर समजून घेणे, विविध कलांविषयी जाणून घेणे अशा अनेक हेतूसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. दुसरा प्रश्न, मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा. उत्तर, सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य कामगिरी करते तेव्हा तिची जडणघडण, जीवनपट जाणून घेण्याची इच्छा सर्वांना असते. अशा व्यक्तींना बोलते करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते. प्रश्नांच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्वांना बोलते करण्याची जबाबदारी मुलाखतकारावर असते. मुलाखतीत कार्यसिद्ध व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकता येतो. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना, संघर्ष, जिद्द, परिस्थितीशी झुंज, सोबतीचे स्नेहीजन यासारख्या कितीतरी गोष्टींवर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. अशा व्यक्तींचा संघर्षमय जीवनप्रवास जनसामान्यांपर्यंत मुलाखतीद्वारे पोचवता येतो. मुलाखतीमुळे असे कितीतरी खडतर जीवनप्रवास प्रकाशच होतात येऊ शकतात. जगावेगळी आव्हाने पिलून स्वतःच्या कार्याने स्वसिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून अधोरेखित होण्यास मदत होत असते. तिसरा प्रश्न, उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते ते उदाहरण स्पष्ट करा. उत्तर, आधुनिक काळात नोकरीसाठी तसेच विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्त्वाचा घटक मानला जातो. बदलत्या काळात उमेदवाराची पदवी, विषय ज्ञान, भाषिक कौशल्ये यासोबतच उमेदवाराचे व्यक्तिमत्व केंद्रस्थानी आले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का याची चाचपणी केली जाते. उदाहरण, विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न प्रथमतः केला जातो. कंपनीचे अपेक्षित उद्दिष्ट, कामाचे तास, सहकार्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध, गटप्रमुख वा गटकार्याची क्षमता, कामाची विभागणी, वेळेचे बंधन, नियोजित बैठका, समूह सदस्यांचे प्रश्न, प्रसंगी करावे लागणारे समुपदेशन इत्यादी अनेक बाबी नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. सहकार्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारशील वृत्ती आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते. मुलाखतीला आलेला उमेदवार दिसतो कसा, बोलतो कसा, यापेक्षा विचार कसा करतो याकडे अधिक लक्ष दिले जाते. उमेदवार भावनिक, वैचारिक, मानसिक पातळ्यांवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवाराच्या बाह्यरंगापेक्षा अंतरंग जाणून घेणे आवश्यक असते. चौथा प्रश्न आहे, व्यक्तीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते हे स्पष्ट करा. उत्तर, मुलाखतीतून मुलाखतदात्याचे मन रसिक श्रोत्यांसमोर उलगडत असते. मुलाखतीत मुलाखतदाता आपला संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरातून मांडत असतो. विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खाज खडक्यांचा केलेला सामना, जिद्द अशा अनेक प्रसंगाचे जणू कथन मुलाखतदाता सर्वांसमक्ष करीत असतो. आपले अनुभव सांगत असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते. मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, कार्य यांचा आढावा उत्तरातून घेत असतो. मुलाखतीत असामान्य कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तीचा जीवनपट जाणून घेतला जातो. व्यक्तिमत्व समजून घेत असताना माणूस कळत जातो. व्यक्तीमधील माणूसपण समजून घेणे हे मुलाखतीतून शक्य होते. अशा प्रकारे उपयोजित लेखन यावर आधारित प्रश्न विचारले जातात. चार प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहायची आहेत. त्यानंतर विभाग चार व्याकरण यावर पाच गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये प्रश्न चौथा अ, सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक, खालील वाक्यांच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते
ते लिहा. एक गुणासाठी हा प्रश्न आहे, दोन वाक्य विचारले आहे. पहिला प्रश्न आहे, गोठ्यातील गाय हंबरते. वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडते ते लिहायचं आहे. तर उत्तर आहे विधानार्थी वाक्य. हे जे वाक्य आहे ते कोणतं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य. दुसरं आहे, श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. हे वाक्य आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. विधानार्थी नकारार्थी वाक्य असल्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. पहिले काय होतं? वाक्याच्या आशयानुसार. आता क्रियापदाच्या रूपानुसार ते कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. तर उत्तर येते आज्ञार्थी वाक्य. आणि दुसरं वाक्य आहे, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. उत्तर आहे स्वार्थी वाक्य. व्याकरणावर आधारित तिसरा प्रश्न आहे, कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, पांढरा रंग सर्वांना आवडतो. या वाक्याचं प्रश्नार्थी करायचं आहे. प्रश्नार्थी करा तर ते वाक्य तयार होईल, पांढरा रंग कुणाला आवडत नाही. आणि शेवटी क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नार्थक चिन्ह. त्यामध्ये दुसरं वाक्य आहे, अबब काय हा चमत्कार. याचं विधानार्थी करायचं आहे. तर विधानार्थी वाक्य कसं तयार होईल, हा अजब चमत्कार आहे. शेवटी पूर्णविराम. अशा पद्धतीने वाक्यरूपांतर आपल्याला करता येते. त्यानंतर आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द आणि विग्रह यासंबंधित हा तक्ता आहे. आता पहिल्या याच्यामध्ये पती आणि पत्नी हा विग्रह लिहून दिला आहे. त्याचा सामासिक शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर तो सामासिक शब्द येईल पती पत्नी. दुसरं, गप्पा गोष्टी हा सामासिक शब्द लिहून दिला आहे. त्याचा विग्रह करता येईल गप्पा गोष्टी वगैरे. आणि त्यानंतर व्याकरणामध्ये प्रश्न पाचवा आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा एक गुण. कोणतेही दोन वाक्याची प्रयोग ओळखायचे आहेत, तीन वाक्य दिली आहेत. तर ते वाक्य पुढीलप्रमाणे आणि त्यांची उत्तरे. पहिलं वाक्य आहे, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? उत्तर कर्मणी प्रयोग. दुसरं वाक्य, मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. उत्तर कर्तरी प्रयोग. आणि त्यानंतरचं वाक्य आहे, आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. अशा प्रकारे आपण व्याकरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहे. आणि वर्ग 12 विषय मराठी प्रथम घटक चाचणी या ठिकाणी उत्तरासहित पाहिली आहे. मुलांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ही आपली ही नमुना घटक चाचणी आहे. तुम्ही सराव करा, तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा यामागे आपल्या ही घटक चाचणी देण्याचा उद्देश आहे. तुमच्या घटक चाचणीमध्ये प्रश्नप्रकार अशा पद्धतीने येऊ शकतात, परंतु हेच प्रश्न येतात हे सांगता येत नाही. यातील काही प्रश्न हे योगायोगाने येऊ शकतात. तुमचा सराव व्हावा, तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नाचा आणखी सराव करा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.